नमस्कार आदित्य वन या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ऑपरेशन किंवा गोळ्या घेण्यापूर्वी हा उपाय फक्त तीन दिवस करा कसल्याही प्रकारचा समस्या पोट स्थापन होणे तसेच बऱ्याच व्यक्तींना त्वचा रोग असतो त्वचा रोगासोबतच बऱ्याच माता भगिनींना मासिक पाळीच्या संदर्भातील तक्रारी असतात बऱ्याच लहान मुलांना वाढत्या वयाबरोबर योग्य आहाराची आवश्यकता असते अशा लहान मुलांसाठी तसेच वयस्क व्यक्तींसाठी आजचा उपाय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे मूळव्याधाचा त्रास आयुष्यभर न होण्यासाठी सर्वात महत्वाचं मसालेदार पदार्थ कमी घेणे यासोबतच मित्रांनो पाण्याचं शरीरातील प्रमाण योग्य ठेवणे शरीरातील गर्मी वाढल्यामुळेही बऱ्याच व्यक्तींना अशा प्रकारचे त्रास होण्याची शक्यता असते तसेच तुम्ही जर वारंवार बसून काम करत असाल तर वेळोवेळी सतत उठणं गरजेचं असतं जास्त वेळ बसल्यामुळेही मूळव्यादाचा त्रास होण्याची शक्यता असते असे हे नियम पाळून तुम्ही जर काही ज्या व्यक्तींना मूळव्यादाचा त्रास आहे त्या व्यक्तीने जर काही घरगुती उपाय जर केले तर याने या सर्व समस्या कमी होतात अशाच आज घरगुती उपाय आहे अशा या घरगुती उपायाला उपाया सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमची एक लाईक असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला खूप आनंद देत असते या उपायासाठी तुम्ही जे हातामध्ये केळी पाहतात ही केळी लागणार आहे बऱ्याच व्यक्तींना केळी पाहिले की केळी आवडत नाही केळी खाल्ल्याच्या नंतर काही व्यक्तींना लगेच सर्दी होते सर्दीच्या भीतीने बऱ्याच व्यक्ती केळी खात नाही परंतु केळी खाण्याची योग्य सर्वात महत्वाची म्हणजे सकाळी उठल्याबरोबर अनुषापोटी केळी घेणं अत्यंत घातक ठरतं केळी सकाळी उठल्याबरोबर अनुषापोटी कधीच खायचं नाही केळी रात्री झोपतानाही खायचं नाही झोपताना केळी खाल्ल्याच्या नंतर शरीरातील कप वाढण्याची शक्यता असते बऱ्याच वेळेस आपल्या घरातील व्यक्ती केळी खाल्ल्याच्या नंतर लगेच पाणी पितात परंतु पाणी पिल्यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते कप वाढतो म्हणून केळी खाल्ल्याच्या नंतर कधीच पाणी पिऊ नका असं हे जी केळी आहे ही केळी अत्यंत शरीरासाठी उपयुक्त असते या केळीमध्ये असणारे घटक रेबोफ्लेविन नियासिन फॉलिक ॲसिड लोह विटामिन ए आणि भरपूर प्रमाणात असते असे ही केळी कापून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे जे बारीक बारीक तुकडे आहेत हे याला अजून स्मॅश करायचे आहे याला अजून बारीक करायचं आहे बऱ्याच व्यक्तींना त्वचा रोग असतात या त्वचा रोगामध्ये इसब इस असतो अशा व्यक्तीने पिकलेलं केळी घ्या इसबवरती लावा इसब इस असं गदगद झाल्यासारखं होतं परंतु घाबरण्याचं काहीही कारण नाही तसंच तुम्ही केळी दर दिवस त्यावरती बांधा सात दिवसामध्ये कसल्याही प्रकारचा इसब मुळापासून जातो यासोबतच मित्रांनो ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास आहे असंच एक केळी लागणार आहे एक केळी अशीच बारीक स्मॅश करून घ्या आणि यामध्ये एक चमचा तूप टाका आणि यामध्ये एक चमचा साखर टाका हे मिश्रण ज्या व्यक्तीला पित्त झालेलं आहे त्या व्यक्तीला खायला द्या ते खाल्ल्याच्या नंतर लगेच पित्त कमी होईल ज्या व्यक्तीला वारंवार पित्ताचा त्रास होतो अशा व्यक्तीने तुरीचं वरण जे आहे ते खाणं अत्यंत कमी करा तुम्ही दुधाचा जर चहा घेत असाल तर दुधाचा चहा घेणंही कमी करा पहा पित्ताला लगेच फरक पडेल ही जी दोन केळी पाहतात ही दोन केळी मुळ्या अत्यंत उपयुक्त असतात जेवणानंतर फक्त दोन केळी आपल्याला खायचं आहे ही दोन केळी खाल्ल्याच्या नंतर कसल्याही प्रकारचा मूळव्याध मुळापासून जातो मी केळीचे दोन उपाय मूळव्याधासाठी सांगणार आहे यातील पहिला उपाय जेवण केल्यानंतर दोन केळी खायची केळी खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका आणि ही केळी खाताना रात्री खाऊ नका आणि सकाळी उठल्याबरोबर अनुष्यपोटी खाऊ नका काहीतरी खाल्ल्याच्या नंतरच ही केळीचं सेवन करायचं आहे तसेच मुळव्यादासाठी दुसरा उपाय तो म्हणजे ही जी केळी तुम्ही पाहता एक केळी ती स्मॅश केलेली एक केळी आहे याच केळीमध्ये आपल्याला एक कप दही टाकायचं आहे दही जर जास्त आंबट असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी साखर टाकू शकता परंतु साखर न घेता हा उपाय करा या उपायाने कसल्याही प्रकारचा मूळ लगेच आराम मिळतो असा हा उपाय रात्री झोपताना करायचा नाही दिवसातून तुम्ही कधीही हा उपाय करू शकता या उपायाने तीन दिवसात तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल रिझल्ट मिळाला तर हा उपाय सलग एक महिना करायचा आहे पूर्ण मूळव्यात या दोन्ही उपायापैकी निघून जातो पित्ताचा त्रासही कसल्याही प्रकारचा निघून जातो यासोबतच अशक्तपणा थकवा शरीरातील कमजोरी केळी खाल्याने दूर होती असा हा अत्यंत घरगुती साधा उपाय हा तुम्ही करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद